जय श्रीराम पाहुणे दिवस सुरुवात झाली लाडू खाऊन. आता म्हणलं आता बघा दुलवडा मटण आणले तवर गेलो दूध घालाय ना दूध घालून भेटला अभ्या अभे म्हणला काय चाललंय भाऊ हसतोय बघा कसा कॅमेरा म्हणते उघडे हसतो तिथे म्हणलं चल मळ्यात जाऊया. मळ्यात गेलो केळीच्या बागेत म्हणलं केळ बी पिकले बघा गळ काढला एक देशी केळ असते देऊ आपल्याकडं परत तिथं आलो घरी दुलवडं म्हणले बघा मटण हे कसं घरघरी शिजलंय हे रेम सावलं मटण एक नंबर ओका लागले हो द्यालय बेकार. तिथून म्हणलं चला स्प्राईट मारू स्प्राईट मारला की म्हणलं आता काम आहे देवडीत जाऊ तर काय देवडी चालू बघतोय काय सगळी माणसं इकडे तिकडे ओ आता देवडीत दुलवडं म्हणले हो इकडं रंगाचा बेरंग असतोय जो काय ना काहीतरी होत राहते. तिथनं म्हणलं चला आता कॉलेजमध्ये जाऊ कॉलेजपाशी गेलो तो काय कॉलेजमध्ये बघा आय लव डी सी डी जिंदगी कॉलेजची एक नंबर हो. तर तिथनं म्हणलं आता चला पेट्रोल टाकावं पेट्रोल बिट्रोल टाकून खतरनाकमध्ये म्हणलं फुल्लंच करावं एकदाशीच जातो म्हणून फुल्लंच करत असतो. तिथनं गेलो बाजारात सोमवार आज बाजार दहीवडीचा अहो चाललो ते त्यांचं गार आहे गोड आहे आईस्क्रीम घ्या कुल्फ्या घ्या कोण म्हणते बटाटे घ्या कांदे घ्या कोण म्हणते भाजी घ्या कोथिंबीर घ्या अहो गेलो तिथं शिवगंगात बदाम शेक प्याला एक नंबर बदाम शेक लागतो तिथं कावा प्याच असलं तर बघा ट्राय करा तिथे जाऊन असं गार गार बदाम शेक आला एक नंबर जावं लागते खतरनाक. तिथनं म्हणलं चला आता घरी जावं तोवर आलो कॅनलवर कॅनलवर बघतो काय कोणच नाही सगळं सुमसुमाट पडलंय तो पाणी बघा कसं फुललं चाललंय एकदम पप्पा कोण नसतं पोरं नसते तर आज गावात हो काही डिरी बशी या बर्फाचीला देऊ कुत्र बसलेलं असतं कायम ऊनच आहे तेवढं तर काय करता देवळाकडे येतोय तर बघा देवळापाशी काय कोणच नाही तर म्हणलं चला घरी जाऊ घरी जा तर आता घरी जाऊन म्हणलं निवांत झोपावं आपलं काहीतरी काम बी हो काही बाबा कसं बसलं तर सावलीनं निवांत ऊनच लय आहे हो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा.